नवा शब्द शिका पारदर्शक पदार्थ ज्या पदार्थांमधून पहिले असता आरपार दिसते त्याला पारदर्शक पदार्थ असे म्हणतात अपारदर्शक पदार्थ ज्या पदार्थातून पहिले असता आरपार दिसत नाही त्याला अपारदर्शक पदार्थ असे म्हणतात चला तर मग आज आपण एक नवीन प्रयोग करून पाहूया या प्रयोगासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते साहित्य मी तुम्हाला सांगतो एक काळी पेटी मेणबत्ती त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे एक पुठ्ठा आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे एक काचेचा चौकोनी तुकडा प्रथमतः आपण ही मेणबत्ती जी आहे ती मेणबत्ती पेटवूया आता ही आपण मेणबत्ती पेटवलेली आहे आणि ही मेणबत्ती हा पुठ्ठा आडवा धरला असता आपल्याला दिसते का ही पाहायचं आहे आता मी हा पुठ्ठा असा आडवा धरतो आणि मेणबत्ती दिसते का ती बघतो तर आपल्याला ही मेणबत्ती दिसत नाही आता हा पुठ्ठा मी या बाजूला ठेवतो तुम्हाला ही मेणबत्ती दिसते का ओके आता आपण हीच मेणबत्ती या चौकोनी काचेच्या तुकड्यातून पाहूया तर आता मी ही मेणबत्ती या चौकोनी काचेच्या तुकड्यातून बघितली तर मला ही मेणबत्ती स्पष्टपणे दिसते आता हाच काचेचा तुकडा मी या बाजूला ठेवतो आणि तुम्ही बघा आता तुम्हाला मेणबत्ती दिसते का तर निश्चितच तुम्हाला या काचेच्या चौकोनी तुकड्यातून मेणबत्ती दिसणार म्हणजेच यावरून आपण कोणता निष्कर्ष काढू शकतो तर पुठ्ठा जो आहे तो अपारदर्शक आहे आणि काचेचा चौकोनी तुकडा हा पारदर्शक आहे आता ही जळती मेणबत्ती आपण काचेच्या ग्लासात पाणी भरूया आणि त्यातून आपल्याला दिसते का हे पाहूया आता मी या काचेच्या ग्लासामध्ये पाणी भरतो आणि हा काचेचा ग्लास या ठिकाणी ठेवतो आणि यामधून मी ही पेटी मेणबत्ती दिसते का ते पाहतो तर मला या काचेच्या पेल्यात पाणी भरलेलं आहे आणि त्याच्यामधून मला ही जळती मेणबत्ती दिसत आहे आता मी हा काचेचा पेला या ठिकाणी ठेवतो आणि तुम्हाला ही पेटी मेणबत्ती दिसते का त्याच निरीक्षण करा निश्चितच तुम्हाला हे जळती मेणबत्ती या काचेच्या पाण्यात पाणी भरलेला असताना दिसणार आहे यातून आपण काय निष्कर्ष काढू शकतो तर पाणी हे देखील एक पारदर्शक पदार्थ आहे शुद्ध पाणी रंग नसतो वास नसतो चव नसते पारदर्शक असते